नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा सर्वर यांच्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज आपण बनवणार आहोत मसाला ताक. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 200 ग्रॅम दही, 2 थंड ग्लास पाणी, 1/4 टीस्पून चाट मसाला, 1/4 टीस्पून जिरे पावडर, 1/4 टीस्पून काळे मिरे पावडर, 1 छोटा चम्मच साधा मीठ, 1 छोटा चम्मच काळे मीठ, 1/3 कप पुदिना, 1/3 कप कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची. चला तर कृती करूया. येथे आपण आता ग्राइंडिंग जारमध्ये जो कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना आपण घेतलेला आहे तो काढून घेऊया. तर आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. तर हे जास्त बारीक नाही वाटायचे, असे जाडसर वाटून घ्यायचे आहे. तर ह्यामध्ये आपण 200 ग्रॅम दही घालून घेऊया, 1/2 ग्लास पाणी, काला नमक, साधे मीठ, काळे मिरे पावडर, चाट मसाला, जिरे पावडर. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि आता आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण सर्व जिरे पूड वगैरे टाकून घेऊया. थोडे थोडे अगोदर आपण टाकलेले आहेत त्यामुळे जरा बेताने टाकावे. जिरे पूड, काळे मिरे पूड, चाट मसाला, साधे मीठ आणि काला नमक हे सर्व मी आता इथे टाकून घेतलेले आहे. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर येथे मी आता राहिलेले 1 ग्लास पाणी घालून घेईल. टोटल 2 ग्लास पाणी मी यूज केलेले आहे. अशा प्रकारे पातळ झाले आहे. तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर आता येथे हँड विस्कने व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. तर आता येथे व्यवस्थित मिक्स झालेले आहे. सर्व करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये टोटल 3 ग्लास मसाला ताक होतो. आता आपण सर्व करून घेऊया. आता यावर थोडेसे जिरे पावडर टाकून घेऊया. त्यानंतर पुदिन्याचे पत्ते. अशा प्रकारे आपला मसाला ताक तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.